जिल्ह्यात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला भगदाड श्रीरंगदादा पिंजरकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र अकोला जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला म्हटला जात होता या बाले किल्ल्यात तेव्हा अनेक शिवसेनेच्या आमदारांची वर्णी लागली होती यामध्ये गुलाबराव गावंडे रामा कराळे गजाननराव गुरुजी डॉक्टर जगन्नाथ राऊड होणे यांपासून तर आजच्या गोपीकिशन बाजुरिया विकल्प बाजोरिया पर्यंत अनेक आमदारांनी विधानसभेचे सूप वाजविले आहे जिल्ह्याला शिवसेनेची मोठी परंपरा लाभलेली आहे मात्र दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीपासून जिल्ह्यात शिवसेनेचे अंतर्गत गटबाजी सुरू झाली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांच्या कार्यकाळात ही गटबाजी उफाळून येऊन जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा दुसरा गट निर्माण करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आव्हान दिले तेव्हा जिल्ह्यात शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले अनेक मोठे नेते मंडळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी सा झाले मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या अनेक नेत्यांनी येणाऱ्या काळाची वाढ बघत तग धरली यामध्ये अनेक दिग्गज नेते मंडळी जिल्ह्यात होती आता मात्र जिल्ह्यात शिवसेनेला नवी उभारी आणून पश्चिम विदर्भात शिवसेनेची भगवी पताका डौलाने फडकविणारे ज्येष्ठ नेते व माजी उपमहापौर श्रीरंगदादा पिंजरकर यांच्यासह रामेश्वर पवळ आपल्या अनेक दिग्गज सहकाऱ्यांसमवेत एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे श्रीरंगदादा पिंजरकर यांनी या जिल्ह्यात शिवसेनेची पाळेमुळे रुजवली अशा रुजवणाऱ्यांपैकी श्रीरंगदादा हे एक नेते होते असे बोलले जाते मात्र श्रीरामदादांच्या नेतेपदाला झळाळी मिळत नव्हती मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाल्यामुळे जिल्ह्याला नवे स्थान जोमाने मिळणार असल्याचेही या संदर्भात बोलल्या जात आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्रीरंगदादा पिंजरकर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दिग्गज नेत्यांनी पक्षप्रवेश घेतला त्यामध्ये गजानन पावसाळे बादलसिंग ठाकूर संतोष अनासाने बजरंग पाटील उजाडे कुणाल पिंजरकर पप्पू चौधरी संदीप पत्की रामेश्वर पवळ शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.